मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत मुंबई पुणे महामार्गावर खोपोली हद्दीत मुंबईला जाणाऱ्या कंटेनरचा अपघात होऊन कंटेनर पुणे लेनवर पलटी झाल्याने या अपघातात पाच कार बाधित झाल्या या अपघातात दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास खोपोली जवळील ठेकू गावाच्या हद्दीत घडला आहे या अपघातामुळे दोन्ही लेनवरील वाहतूक बाधित झाल्या होत्या या अपघातातील जखमींना कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मुंबई पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला या अपघातात पाच कारना जोरदार धडक बसली यामध्ये सुझुकी डिझायर कारमधील एक चालक आणि एक महिलेचा मृत्यू झाला तर बाकीच्या अपघातग्रस्त वाहनांमधील पाच जण जखमी झाले आहेत यातील एकाची प्र कृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे अपघात घडताच आय आर बी यंत्रणा देवदूत हायवे पोलीस खोपोली पोलीस अपघातग्रस्त मदत टीम घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला सर्व अपघाती वाहनांना त्यांच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले घटनास्थळी माती टाकून जागा स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले होते काही तासांनंतर मुंबईकडून वाहतूक सुरू करण्यात आली तर पुण्याकडील वाहतूक संत गतीने सुरू होती पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट